त्वचेच्या प्रॉब्लेमसाठी कोणाकडे जाणार? सलोनमध्ये, पार्लरमध्ये की त्वचारोग तज्ज्ञाकडे? ह्याचा विचार करणं खूप गरजेचा आहे. आजकाल आपण बघतोय इंटरनेटवर, सोशल मीडियावर आणि पार्लर्समध्ये, सलोनमध्ये सगळं कोणी स्किन स्पेशलिस्ट झाले, आपापले विचार व्यक्त करतात, कुठले कुठले रेमेडीज सांगतात, काय करतात. त्यांना काही बेस नाही आहे, त्यांचं काही प्रूफ नाही आहे. सगळ्यांना असं वाटतंय की ते त्वचारोग तज्ज्ञ आहेत, केसांचा उपचार सगळे काही करू शकतात. असं आहे का? एवढं सोपं असलं असतं तर मग त्वचारोग तज्ज्ञाची गरज असली नसती. सो वन थिंग यू हॅव टू अंडरस्टँड की आपली त्वचा जी आहे, आपल्या शरीराचा सगळ्यात मोठा अवयव म्हणजे आपली त्वचा आहे, आणि त्याची काळजी घेण्यासाठी तुम्हाला त्वचारोग तज्ज्ञच आहेत जे तुम्हाला ह्याचं सगळं निवारण करून देऊ शकतात. हल्लीच एक उदाहरण झाला होता की एका पार्लरमध्ये ERP चा ट्रीटमेंट जो असतो, रक्ताने जो ट्रीटमेंट केला जातो, त्याच्यामुळे HIV चं कॉम्प्लिकेशन झालं आहे. आयुष्यभर त्याच्यावर रडण्यापेक्षा आधीच जर तुम्ही स्किन स्पेशलिस्टकडे गेले, त्याचा प्रॉब्लेम, तुमच्या प्रॉब्लेमचं मूळ कारण, त्या प्रॉब्लेमचं निवारण आणि त्याच्यावर योग्य ते असतील ते ट्रीटमेंट आणि त्याचं प्रिव्हेन्शन स्किन डॉक्टर, स्किन स्पेशलिस्ट तुम्हाला देऊ शकतात.